नमस्कार, मी वृषाली नरसगौडा, वृषराज क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजकाल शिक्षणाबरोबर एखाद्या स्किललाही खूप महत्त्व आहे। म्हणजे असं म्हणतात की आपल्या रेग्युलर अकॅडमिक एज्युकेशनबरोबर एखादा स्किल पण शिका। कुठला स्किल कधी उपयोगाला पडेल सांगता येत नाही, आणि ती कला छोटी असो किंवा मोठी असो ते इम्पॉर्टंट नाही, पण कुठली तरी कला जोपासणं, कुठला तरी एक स्किल शिकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। तर अशाच एका स्किलमध्ये, एका कलेमध्ये एक्सपर्ट अशा आजच्या आपल्या गेस्ट आहेत, पूजा बनसकर। हॅलो एव्हरीबडी, मॅडम तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। थँक्यू। तर ह्या पूजा मॅडम कुठल्या स्किलमध्ये एक्सपर्ट आहेत? तर त्या एक्सपर्ट आहेत रांगोळीमध्ये। शी इज अ प्रोफेशनल रांगोळी आर्टिस्ट। त्या रांगोळी काढायचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात आणि रांगोळीचे क्लासेसही घेतात। तर ही रांगोळी कला ऐकायला तुम्हाला खूप सिंपल वाटत असेल ना, पण नाही। आज ह्याच रांगोळीविषयी बऱ्याच गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मॅडम, तुम्ही रांगोळी आर्टिस्ट आहात, पण तुमचं बेसिक एज्युकेशन काय झालं आहे? माझं एम कॉम झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट। ओके, पोस्ट ग्रॅज्युएट एम कॉम झाले, बट नाव शी इज ऑल्सो वर्किंग ॲज रांगोळी आर्टिस्ट। तर हे जे रांगोळी कला आहे, हे जे रांगोळी आर्ट आपण जे म्हणतो, ते तुम्ही कधीपासून स्टार्ट केलं? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर खूप आधीपासून, लहानपासूनच खूप आवड आहे रांगोळीची। माझी मम्मी वगैरे असं खूप दररोज सकाळी उठून तिला खूप अशी आवड आहे रांगोळी घालायची। परत दिवाळी वगैरे आली की ती अशा मोठ्या मोठ्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढायची। मग आवड मला खूप आधीपासूनच आहे रांगोळीची, असे खूप आधीपासून बघून। पण मी स्टार्ट करायचं काढायचं वगैरे, मी जेव्हा मला खूप इंटरेस्ट आला ना, ॲक्च्युली एक इन्सिडेंट आहे ते मी शेअर करते। प्लीज। मी गेले होते मामाच्या गावी रत्नागिरीला, तिथे एक एक्झिबिशन होतं। आम्ही असंच मार्केटला गेलो होतो शॉपिंगला, तिथे एक्झिबिशन होतं, सहज गेलो होतो आम्ही बघायला तो एक्झिबिशन। आणि तिथे जेव्हा मी सगळं बघितलं ना, रावण छत्रपती शिवाजी महाराजांची काढलेली होती, एपीजे अब्दुल कलामांची काढलेली होती, म्हणजे असे खूपशे छान रांगोळ्या काढलेल्या होत्या तिथे। प्लस एक एवढी मोठी संस्कार भारतीची रांगोळी ना, या रूमपेक्षा ही मोठी असणार होते ती। एवढी मोठी रांगोळी काढलेली होती, ती माझ्या फोनमध्ये फोटोमध्ये सुद्धा बसत नव्हती। मी त्याचा व्हिडिओ केला आणि ती मी फर्स्ट टाइम मोठी अशी रांगोळी प्रोफेशनली ट्राय करायचं म्हणून ट्राय केली होती। तेव्हापासून मला जास्त हे झालं होतं, आवड निर्माण झाली होती। लहानपणापासून तुम्ही रांगोळी बघतच आला, आपण म्हणूया तुमच्या मम्मीकडनं तुम्हाला वारसा मिळालेला, आणि नंतर तुम्हाला त्या एक्झिबिशन मधनं समजलं की रांगोळी फील्ड हे किती वास्ट आहे। हो, खूप वास्ट आहे, खूप आहे त्याला। ओके, ह्या रांगोळी कलेला एक धार्मिक महत्व पण आहे। म्हणजे आपण फक्त छान दिसावं, डिझाईन असावी म्हणून रांगोळी काढत नाही, ह्याला काही महत्व पडतं, त्याच्याविषयी थोडं सांग। असं दिसताना दिसतं की फक्त एक डेकोरेशन पर्पज आपण करतोय म्हणून, बट ऍक्च्युली तसं नाही आहे, त्याला काहीतरी आहे अर्थ, त्याला मिनिंग आहे। रांगोळी काढणं हे दररोज सकाळचं आपण आपल्या दारात जर काही रांगोळी काढली की त्याला त्यांना आपल्याला वेल्थ मिळते, प्रॉस्पेरिटी, जॉय, नेगेटिव्हिटी दूर राहते, पॉझिटिव्हिटी असते घरात, असं खूप काही आहे त्याला डिटेलिंग असं। कारण रांगोळी काढणं ही अगदी फार वर्षापासूनची पारंपरिक कला, खूप एन्शियंट आहे, जुना इतिहास आहे आणि इंडियन ओरिजिन आहे। एक्झॅक्टली, आणि त्याला थोडंफार सायंटिफिक महत्व पण आहे, त्याच्याविषयी काही तुम्ही सांगू शकाल? आहे तसं, म्हणजे मुळात बघायला गेलात तर मोस्टली असं म्हणायचे आधीचे लोक की मुलींनीच रांगोळी काढली पाहिजे, आणि जेव्हा त्या मुली असं बसून रांगोळी काढतात ज्या पोझिशनमध्ये, तर ते त्यांना हेल्थ बेनिफिट देतात। एक्झॅक्टली, त्यामुळे ते मुलींना सकाळी उठून लगेच सकाळी सकाळची रांगोळी वगैरे काढायला तो विषय वेगळा आहे असा। हो, पण त्याला पॅरलली म्हणजे मुलींनी सकाळी रांगोळी काढणं ऍक्च्युली त्यांच्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे। हो, खरंच, म्हणजे आपण ते एक प्रकारचं योगासन म्हणूया त्यांच्या, म्हणू शकतो। म्हणजे खरं तर ना आपल्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या काही परंपरा किंवा जे काही फॉलो करतो
मला वाटतं प्रत्येकाला सायंटिफिक सीझन्स आहेत. पण आजकाल हे रोज रांगोळी काढायला वेळ नाही किंवा कोण ते काढणार जमत नाही, तर ह्याच्यासाठी काही असे स्टिकर लावले जातात किंवा एक परमनंटली पेंट केलं जातं. तर ह्याच्याविषयी तुमचं काय मत आहे? तसं ते सगळ्यांची आपापली चॉईस असते, कोणी आपण कोणाला काही बोलू शकत नाही, त्यांचे चॉईस असतात ते. पण असं काही नाही, बट जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर प्लीज काढत जा असं मी म्हणेन. म्हणजे जर अगदीच पर्याय नसेल असेल तर काढा, नो प्रॉब्लेम. पण शक्य असेल तर आपल्या प्लीज काढा, वेळेने काढा. हे जे रांगोळी आर्ट आहे काढणं शिकवणं हे प्रोफेशनली करावं असं तुम्हाला कधी पसंत वाटत? प्रोफेशनली मी सुट्टीच्या वेळेला माझ्या मावशीकडे गेले होते कोल्हापूरला, तेव्हा तिथे क्लासेस होते. मग मी म्हटलं की मला रांगोळी येते बट क्लासेस कशाचे, मग रांगोळी जर आपण घरी करतोय शिकतोय मग ह्यातल्या क्लासेसची काय गरज आहे? मी म्हटलं मावशीला की मावशी मी तर एक्सटेंड तर माझे करते सुट्ट्या आणि मी इथे राहते आणि मला त्या क्लासेसला जॉईन व्हायचंय. मग मी मनमनचा क्लास केला तिथे. ओके, मी तिथे जॉईन झाले. आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं येतं करतं बट त्याला काही टेक्निकल गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे रांगोळी कशी सिलेक्ट करायची असू दे किंवा कलर कॉम्बिनेशन असू दे किंवा टूल्स कसे युज करायचे, सगळं खूप काही असतं ते शिकवतात ते लोक तिथे. म्हणजे कुठलीही कला असली तर त्याला मला वाटतं एक योग्य प्रशिक्षण घेणं म्हणजे तिथे तुम्हाला तुम्ही तो क्लास केल्यावर तुम्हाला समजलं की ह्या गोष्टीचाही क्लास करणं आवश्यक आणि मग तेव्हापासून तुम्ही ठरवलं की मी आपण हे शिकून आपणही हे क्लास घेऊया. त्यानंतरच मी प्रोफेशनली सगळं स्टार्ट केलं. हो खरंच मला येतं ह्या उत्तरात समजलं की रांगोळी म्हणजे फक्त बाबा हातात रांगोळी घेतली आणि डिझाईन काढली इतकंच नव्हे. जेव्हा तुम्ही टूल्सचा वगैरे उल्लेख केला तर आज बऱ्याच रांगोळ्यांमध्ये बरेच प्रकारचे टूल्स युज केले जातात. आधी तरी एवढा आपण घरगुती काही युज करत नव्हतो पण हल्ली तर तुम्ही बघितलं टूथपिक सुद्धा युज करून आपण रांगोळीला हे करू शकतो. असं आहे पण आपली क्रिएटिव्हिटी त्या दाखवली पाहिजे असं. कुठला टूल कुठला ह्याला युज करायचं किंवा असा शेप पाहिजे मग त्यासाठी काय करायचं, हे सगळं टेक्निकली हे सगळं क्लासमध्ये शिकवलं जातं. असं कधी मनात आलं नाही, अरे ही एवढी छोटीशी कला आहे ह्याला आम्ही प्रोफेशनल
लोक कसा राहणार, प्रोफेशनली ह्याला कसं हँडल करणार, असं कधी थोडं मनात आलं? नाही, ऍक्च्युली कसं आहे ना की आपण जसं बघतो ना, आपण जेवढी रिस्पेक्ट त्याला करतो ना तेवढी रिस्पेक्ट जो लोक करतील त्याला. आपण आधी त्या कलेला रिस्पेक्ट केलं पाहिजे. ते आपली इंडियन ओरिजिन आहे आणि खूप असे एन्शियंट आहे, त्यामुळे आपण त्याला तसं बघितलं पाहिजे, तसं त्याला पुढे वाढवलं पाहिजे. आजकाल रंगोलीला मेबी नसेल तेवढा हे इंटरेस्ट कोणाला रंगोलीमध्ये वगैरे, पण खूप छान आहे. एकदा सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे. रंगोळी आर्ट खरंच खूप छान आहे, खूप छान आहे. आणि म्हणजे मला वाटतं की काही कला अशा आहेत की म्हणजे ते काढताना किंवा ते हँडल करताना एक मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये आपण जातो, असा कधी अनुभव आला? त्यातच फक्त म्हणजे आपल्याला दुसरे काही विचार येत नाही त्यावेळेला. आपण फक्त त्यातच असतो की आपण ह्याला कसं चांगलं बनवायचं, फक्त माझ्या डोक्यात तेच सुरू असतं मी जेव्हा करते तेव्हा. नाही खरंच काही आपल्या ज्या पारंपरिक कला ज्या आहेत ना, आजकाल आपण कोर्सेस लावतो की हा कोर्स लावा, स्ट्रेस फ्री व्हा, तुमचा स्ट्रेस कमी करा, टेन्शन कमी करा, पण ह्या सगळ्याचं प्रोव्हिजन आपल्या कल्चरमध्येच दिलेलं आहे. मग रोज हे रांगोळी काढायची पद्धत का आली, तर खरंच तुम्ही ट्राय करा. एखादी मोठी रांगोळी काढताना तुमचं मेंटल स्टेट कसं असतं ना ते ऑब्झर्व करा. तर खरंच इट्स नॉट लेस दॅन मेडिटेशन, म्हणजे माझं तरी मत असं आहे. खरंच सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे. सगळ्यांनी आपल्या दारात दररोज सकाळचं रांगोळी छोटी का असे ना पण घातली पाहिजे. रांगोळी काढायचे पुढे फंक्शन्सना किंवा ह्याला रांगोळी काढायचे तुम्ही कॉन्टॅक्ट्स घेता. तर आज बऱ्याचदा आम्ही बघतो ना, म्हणजे माझं ट्युशनमध्ये जो एक्सपिरियन्स आहे तो टू बी व्हेरी फ्रँक की कलेला ना फारसं महत्त्व दिलं जात नाही. फोकस असतो तो फक्त मुलांच्या अकॅडमिक्सवर. तुझे सब्जेक्ट कुठले आहेत, कुठल्या सब्जेक्टमध्ये मार्क्स किती आहेत, पर्सेंटेज किती आलेत, मग पर्सेंटेज मिळाल्यावर तू पुढे काय करणार, डॉक्टर होणार का इंजिनियर होणार. आज मुलांच्या म्हणजे एक अकॅडमिक कडे किंवा त्यांच्या एक लाईफ फ्लो मध्ये इतकंच बघितलं जातं. तर तुम्ही हा स्किल्ड विषय तुम्ही काय सांगाल किंवा तुम्ही काय मेसेज द्याल? तेच मला सांगायचंय की आपण जितकं मुलांना सांगतो आपण कधीच त्यांना आपल्या कलेबद्दल दाखवत नाही, सांगत नाही. आपण जर काय हे सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात येईल की बाबा हा हे सुद्धा आहे. आपल्याला असं सुरुवात केली पाहिजे. आता जसं त्यांना स्पोर्ट्सचं आपण आवड दाखवतो, आपण दाखवतो त्यांना, ती त्यांना माहिती नसते काही, त्यांना एज्युकेशन यातच. पण हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जे काही असतात ना ते आपल्याला त्यांना दाखवावे लागतात, करून दाखवायचं असतात, त्यांना आवड त्यांच्यात निर्माण करायची असते. मग ते त्यांच्यात येईल आपणच, आपणच जर काही लक्ष दिलं नाही ना की मग ते नाही त्यांच्यात सुद्धा येणार. नाही का म्हणजे आम्ही हे काय ऑब्झर्व करतो की लहानपणापासून म्हणजे त्यांना तो एक माइंडसेट त्यांचा झालेला असतो की आम्हाला शिकायचं आहे, मार्क्स घ्यायचे. आणि एक एकदा ना जरी बाबा एखाद्या मुलाला मुलीला इतर कलेची आवड असली बाबा पहिले अभ्यासाकडे लक्ष दे असं म्हटलं जात. अभ्यासाकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे बिकॉज आपली लाईफ एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बट बाय द टाइम आपण हे सुद्धा थोडंफार केलं तर मला असं वाटतं की हे खूप छान असेल. मला वाटतं म्हणजे ते मुलांना एक क्रिएटिव्ह साईड असलीच पाहिजे, डेव्हलप करू द्या, स्किल खरंच डेव्हलप करू द्या. तुम्हाला असं म्हणायचं की प्रत्येक मुलाच्या मुलीच्या लाईफ मध्ये एखादा तरी कुठलाही कुठलाही असेल पण असं असावं असावं. खरंच मला तरी आज यांच्या इंटरव्ह्यू मधून एक समजलं की आपल्याला येत असलेली कला कितीही छोटी असली पण जर आपण त्याच्याकडे एक मोठ्या दृष्टिकोनाने बघितलं, एक रिस्पेक्ट देऊन बघितलं तर ती कला इतरही लोक तितक्याच रिस्पेक्टने बघतील. म्हणजे आपण किती उंचीवर त्याला नेऊन ठेवायचं ही आपली जबाबदारी आहे, म्हणजे ती लोक त्या उंचीवर ठेवलेली कला बघतील. बरोबर आहे. तर खरंच मॅडम
तुम्ही ह्या रांगोळी आर्ट विषयी खरंच खूप सुंदर माहिती दिली. आणि जर पूजा मॅडमकडनं कुणाला रांगोळी शिकायची असेल किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल रांगोळीसाठी, तर त्यांचा फेसबुक पेज आणि इन्स्टाचे पेजचे डिटेल्स ह्या व्हिडिओच्या एंडला आम्ही डिस्प्ले केलेले आहेत, तर तुम्ही त्यावरून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. बरं, खरंच मॅडम तुम्ही एवढी खरंच खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.